नमस्कार, मी अरुण गुडबोले. आपण बघताय माझ्या चॅनेल अरुण गुडबोले. नवविधा भक्ती आपली मालिका चालू आहे, त्यातला आता दुसरा भाग. नवविधा भक्तीपैकी दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती. कीर्तन म्हणजे बोलणं, वक्तृत्व. कीर्तन हा एकच सगळ्यांचा अर्थ आहे. आणि समर्थांच्या दृष्टीने कीर्तन म्हणजे फक्त परमेश्वराचं गुणवर्णन असं आहे. आणि ते कसं करावं यासंबंधी समर्थांनी ज्या समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वधवावी यथा योग्य, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावे. आपल्याला सगुण भक्तीच्या मार्गाने निर्गुणाकडे जाता येतं. जसं आपल्याला वरच्या मजल्यावर जायचं तर जिन्यानी वर जावं लागतं, पण जिना हे आपलं साधन आहे आणि वरच्या मजल्यावर हे साध्य आहे. तसं निर्गुण हे आपलं साध्य आहे, पण जायचा मार्ग सगुणातून जायचा हा जिना आहे. त्यामुळे सगुण हरिकथा करावी, परमेश्वराच्या सगुण अवतारांचं वर्णन करावं आणि त्यावेळी भगवंताची कीर्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपली वैखरी म्हणजे आपलं बोलणं अखंडपणे आणि योग्य रीतीनं चालू ठेवावं. अनेकदा आपल्याकडं वक्तृत्व करायला एकदा आत्मसात झाल्यानंतर माणसं मार्गापासून चालतात, तसं न होता योग्य मार्गानं आपल्या वाणीला वळवावं, त्या मार्गानेच आपली वाणी चालवावी. हे करण्यासाठी आवश्यकता काय आहे? तर आपल्याला उत्तम पाठांतर असलं पाहिजे. आधी मुळात त्याला वाचन पाहिजे किंवा श्रवण पाहिजे. उत्तम श्रवण किंवा उत्तम वाचन असल्यानंतर त्यातलं जे नेमकं आहे, जे महत्त्वाचं आहे, ते आपण पाठांतर करावं. त्याचं आपल्याला बोलताना कुठेही ते सहजपणे वापरता यायला पाहिजे, यासाठी ते आपल्या स्मरणशक्तीमध्ये बसलेलं असं म्हणून पाठांतर केलं पाहिजे. आणि ग्रंथांतर आपल्या कंठी धरावं, म्हणजे ग्रंथाचं जे सार आहे, कुठलंही जे आपण वाचलं असेल ऐकलं असेल, त्यातलं असार सोडून जे सार आहे ते आपल्या मनामध्ये ठेवावं. त्याचा योग्य तऱ्हेनं योग्य वेळी बोलताना, कीर्तन करताना, भाषण करताना उपयोग करावा. भगवतकथा निरंतर खरीत जावे. अर्थात समर्थांना बाकीच्या वक्तृत्वामध्ये रस नाही, त्यामुळे हे सगळं करायचं जे कथा आहे, कीर्तन आहे, बोलणं आहे, भाषण असेल, हे सगळं भगवंताच्या महिम्याचं करावं असं समर्थ सांगतात. नित्यनावा अव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ होगा. भगवंतासं कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये, हरिकीर्तने कलयुगी. आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी कीर्तन किंवा बोलणं, वक्तृत्व यासाठी कायम नवीन ज्ञानाचा अव्यास धरावा. ते ज्ञान प्राप्त करताना साक्षेप पाहिजे, म्हणजे काय घ्यायचं आणि काय सोडायचं यासंबंधी साक्षेपी वृत्तीनं ते घेतलं पाहिजे. जे घ्यायचं आहे ते योग्य तऱ्हेनं घेतलं पाहिजे, नको ते सोडून दिलं पाहिजे. आणि हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ आवघा, म्हणजे सर्वत्र हरिकीर्तनाने हरीचं नाव, परमेश्वराचं नाव, परमेश्वराची कीर्ती, परमेश्वराचा महिमा दुमदुमत राहील अशा तऱ्हेनं आपली वाणीला कायम वापरावं. कीर्तनाद्वारे असेल किंवा व्याख्यानाद्वारे असेल भगवंताला, कारण भगवंताला कीर्तन प्रिय आहे आणि कीर्तनाला लोकांचंही समाधान होतं. इथं कीर्तन आपण म्हणजे संकुचित अर्थ घ्यायचं कारण नाही. कुठल्याही संत सज्जनाचं बोलणं असलं ते कीर्तनच म्हणायला पाहिजे ना. आणि बहुतेकांचे उपाय हरिकीर्तने कलियुग. या सध्याच्या कलियुगामध्ये कीर्तनामुळं अनेक लोकांना तुम्ही एकाच वेळी योग्य मार्गदर्शन करू शकता. एकटं दुकटं संवाद साधतो आपण, तर कीर्तन हवं, म्हणजे भले ते कीर्तन असेल, कथा असेल, प्रवचन असेल, व्याख्यान असेल, किंवा एकाच वेळा 100, 200, 1000, 2000 माणसांशी आपण संवाद साधू शकतो. आणि म्हणून कीर्तन हे सध्याच्या कलियुगामध्ये अतिशय योग्य आहे. यशकीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. करुण कीर्तनाच्या लोटे कथा करावी धडधडाटे, श्रुती यांची श्रवणपुटे आनंदे भरावी. काय करावं कीर्तनामध्ये? परमेश्वराचं यश, कीर्ती, प्रताप आणि अगाध महिमा हा वर्णत जावं, याचं वर्णन करत जावं. आणि कसं असावं की जे ऐकल्यानंतर परमेश्वराच्या भक्तांचा
त्या कीर्तना ऐकण्यासाठी जमलेले जे भक्त मंडळी आहेत त्यांचा आत्मा संतुष्ट झाला पाहिजे. आणि परत समर्थ पुढेही असं म्हणतात की की कीर्तनाचं कसं पाहिजे, तर धडधडाटे कथा करावी, म्हणजे जोरकसपणे आपली कथा मांडावी, आणि श्रोत्यांची श्रवणपुटे म्हणजे श्रोत्यांना श्रोत्यांची श्रवणपुटे आनंद भरावी. आपलं कीर्तन, आपली कथा, आपलं व्याख्यान, आपलं प्रवचन ऐकल्यानंतर श्रोत्यांना आत्यंतिक आनंद व्हावा अशा तऱ्हेचा, अशा दर्जाचा, अशा उत्तम दर्जाचं आपलं कीर्तन असलं पाहिजे. प्रसंगी हरिकथा करावी, सगुणी सगुणकीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. अशा तऱ्हेने परमेश्वराचं सगुण कीर्तन करताना शक्यतो ते करत जावंच, पण जेव्हा शक्य असेल, जेव्हा श्रोत्यांच्या मनाची तयारी असेल, अशा वेळा सगुणाचा हळूच निर्गुणात प्रवेश करावा आणि निर्गुणसुद्धा परमेश्वराचं निर्गुण रूप वर्णन करावं. कारण आपल्या सगळ्या कीर्तनाचा हेतू मुळामध्ये अध्यात्मविद्या वाढवावी असा आहे. त्यामुळे सगुण ही आपली पायरी आहे, अवर्धेचा जिना आहे, निर्गुण हे आपलं साध्य आहे हे श्रोत्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी श्रोत्यांची मनोभूमिका आधी तयार करावी सगुण रूपाचं कीर्तन करून. असो वक्तृत्वाचा अधिकार आभास असो वक्तृत्वाचा अधिकार आत्म्यासन घडे सत्योत्तर अन्यासन घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. आता हे कीर्तनकारा अधिकार कुणाचा आहे, तर ज्याचं तेवढं ज्ञान आहे, ज्याची तेवढी वक्तृत्वाची कला आहे, अशा माणसांनाच या फांद्यात पडावं. म्हणजे आपण त्या तयारीचं झाल्याशिवाय कीर्तनाला उभं राहू नये असं समर्थाने सांगायचं आहे. वक्तृत्वाला तेवढा समर्थ तेवढं सामर्थ्य तो वक्त्याकडे पाहिजे. आणि मुख्य म्हणजे वक्ता पाहिजे साचार आहे. आपण जे लोकांना सांगू तसं आपलं आचरणसुद्धा असलं पाहिजे. आचरण शुद्ध करा असं लोकांना सांगायचं. आपलं स्वतःचंच आचरण जर दुराचरण असेल तर त्याचा परिणाम श्रोत्यांच्यावरती कधीच होणार नाही. त्यामुळं वक्ता असावा, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा, आणि तो अनुभव असला पाहिजे. वक्तृत्वाचा अधिकार उगीच कुणी आपल्याकडे घेऊन येत नाही, तर तो खरा अधिकार तुम्हाला मिळवावा लागतो, आपल्या तपस्येनं प्राप्त करावा लागतो. लेखन वाचन असेल, ऐकणं असेल, संवाद असेल ज्ञानियांशी, या सगळ्यांना तुम्हाला तो प्राप्त करावा लागतो. आता कीर्तनाचा महिमा काय आहे, काय कीर्तनमुळं काय परिणाम होतो हे सांगण्यास समर्थ म्हणतात. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तनाला आपल्या अंगचे दोष जातात, कीर्तनाने आपल्या आपल्याला उत्तम गती प्राप्त होते, आणि कीर्तनाने आपल्याला निश्चितपणे भगवंताची प्राप्ती होते यासंबंधी कुणी संशय बाळगायचं कारण नाही, शंका बाळगायचं कारण नाही. आणि शेवट करताना समर्थ म्हणतात, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे. समजा कीर्तनाचा महिमा इतका अगाध आहे की कीर्तने प्रत्यक्ष परमात्मा संतोष पावतो, परमात्मा समाधानी होतो, आणि सगळी तीर्थ म्हणजे अतिशय महत्त्वाची जी तीर्थस्थळ आहेत ती, किंवा जगदात्मा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हा हरिकीर्तनामध्येच वास्तव्य करतो, इतकी महत्त्वाची कीर्तन भक्ती आहे. आणि असं म्हणून समर्थ म्हणजे कीर्तन भक्तीचा मार्ग आपण धरावा, आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. आता या नवी ज्या भक्ती आहेत ना, इथल्या कुठल्याही एका भक्तीनं भगवत प्राप्ती होऊ शकते, पण या भक्तींचा जी श्रेणी लावलेली आहे शास्त्रकारांनी ती चढत्या क्रमांकाची आहे. आत्मजीवनी शेवटची भक्ती सर्वात उच्च पदवी समजली जाते, पण कुठल्याही एका मार्गाने गेलं तरी आपण परमेश्वराकडे पोहोचू शकतो असं संतांचं सांगणं आहे. आणि थांबूया, नमस्कार.